सोशल मीडियावरील वाचकांना आवाहन। बेळगाव शहर व परिसरातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंद करा। आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंदणीसाठी https://news.tarunbharat.com/cust.php या लिंकवर क्लिक करून आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या बातम्यांमध्ये अधिक स्वारस्य आहे याची माहिती द्या। अधिक माहितीसाठी 9379777388 किंवा 9071737683 या मोबाईल नंबरवर संपर्क करा। ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करणारी टोळी बेळगावात पुन्हा सक्रिय झाली आहे। शुक्रवारी केवळ 25 मिनिटांमध्ये 3 ठिकाणी वृद्धांना लुटण्यात आले। वॅक्सिन डेपो मैदान, धर्मवीर संभाजी चौक व गणेशपूर परिसरात घडलेल्या या घटनांनी एकच खळबळ माजली आहे। पुढे दंगा सुरू आहे, काका दागिने व रोकड सांभाळा असा सल्ला देत भामट्यांनी वृद्धांना लुटले। टिळकवाडी व कॅम्प पोलीस स्थानकात या 3 घटनांची नोंद झाली आहे। मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शहर परिसराला पावसाने हुलकावणी दिली, यामुळे हलक्या शिडकावाचा अपवाद वगळता मृगाचा पहिला दिवस कोरडा गेला। शुक्रवारी सकाळपासून शहर परिसरावर ढग दाटून आले होते, त्यामुळे कोणत्याही क्षणी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता। परंतु दिवसभर शहर परिसरात ढगाळ वातावरण होते, मात्र पाऊस आला नाही। मागील 15 आठवड्यापासून वळीवाने शहराला झोडपले होते, यामुळे पावसाला सुरू झाल्याची चाहूल शहराला लागली आहे। वीरनकोप तालुका बेळगाव येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे। हिरेबागीवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे। चन्नप्पा गंगाप्पा अमरापूर, वय 61, राहणार वीरनकोप असे दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या संपामुळे बेळगाव बस स्थानकावरून सुटणाऱ्या महाराष्ट्रातील बसेस येथे थांबून राहिल्या। परिणामी प्रवाशांना कर्नाटक परिवहन सेवेसह खासगी सेवेचा आधार घ्यावा लागला। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा संप सुरू झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली। प्रामुख्याने कोकण भागात चंदगड, सावंतवाडी, वेंगुर्ला, देवगड, मालवण येथे जाणाऱ्या बसेस ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले। बेळगावच्या दक्षिण भागातील परिसरात चिकुनगुनिया रोगाने पुन्हा डोकेवर काढले आहे। काही वर्षांपूर्वी या संसर्गजन्य रोगाचा या भागात फैलाव झाला होता, आता पुन्हा चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत। यामुळे महापालिकेच्या आरोग्य खात्याने खबरदारीची उपाययोजना हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे। शहरातील पार्किंगची समस्या निवारण्यासाठी बापटगल्ली येथे बहुमजली पार्किंग उभारण्यात येणार आहे। याकरिता 5 कोटी निधीची तरतूद करून निविदा काढण्यात आल्या होता, मात्र सदर काम करण्यासाठी महापालिकेला कंत्राटदार मिळत नाही, यामुळे आता आराखड्यामध्ये बदल करून चौथ्यांदा निविदा मागविण्यात आल्या आहेत। श्री नामदेव दैविकी समाज नामदेव हरिमंदिर शिंपी गल्ली हुबळी यांच्या वतीने रविवारी दिनांक 17 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत चव्हाण ग्रीन गार्डन राजधानी कॉलनी जवळ गोकुळ रोड हुबळी येथे राज्यस्तरीय भव्य वधू वर पालक परिचय मेळावा होणार आहे। मेळाव्यात नामदेव शिंपी समाजातील सर्व पोळ जातींसह तसेच प्रथम मराठा समाजातील पोळ जातींचाही समावेश करण्यात आला आहे। जुना धारवाड रोड येथील उड्डाणपुला शेजारील सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू करण्यात आले। सध्या जिजामाता चौक ते रेल्वे फाटकापर्यंतचे काम करण्यात येत आहे, मात्र रेल्वे फाटक ते माणिकबाग परिसरातील रस्ता करण्याचे काम सुरू करण्यात आले नाही, यामुळे संपूर्ण रस्त्याचे काम मोठा पाऊस सुरू होण्यापूर्वी करण्याची मागणी होत आहे। बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसाळी बटाटा बियाण्यांची विक्री चालू झाली आहे, त्यामुळे खरेदीसाठी शेतकरी बांधवांची गर्दी होत आहे। गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या पावसामुळे मार्केट यार्डमध्ये बटाटा बियाणे, रासायनिक खते यांची खरेदी विक्री जोरात चालू आहे। बियाणांचा भाव 1700 रुपये ते 1900 रुपये क्विंटल आहे। नागरिकाने गटारी बुजवल्याने उजगाव कोवाड मार्गावरील उजगाव साईनगर नागेशनगर या भागातून येणाऱ्या पाण्याचा लोंढा रस्त्यावरूनच वाहू लागल्याने रस्ता खराब होत आहे। या पाण्याचा व खराब रस्त्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। राज्य विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गोव्यात आल्यानंतर नक्की होणार असून मुख्यमंत्री पर्रीकर 19 ते 23 जून या दरम्यान गोव्यात परतण्याची शक्यता आहे। कायदा खात्याने राज्य विधानसभेचे अधिवेशन जुलैच्या अखेरच्या आठवड्यात घ्यावे लागेल असा शेरा मारून फाईल सरकारकडे पाठवली आहे, मात्र अधिवेशनाचा निर्णय घ्यायचा कोणी हा तांत्रिक प्रश्न आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेणार तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांची गरज आहे, मात्र अमेरिकेतील डॉक्टर्सनी परिकरांना गोव्यात येण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही।
बांधकामाधीन चौपदरी महामार्गासाठी चार रस्ता या ठिकाणी बांधलेल्या उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीला मान्सूनच्या पहिल्याच माऱ्याने 8 रोजी तडा गेल्यामुळे नेहमीच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून पाटणे मार्गावरून वळविण्यात आली आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी या कामाला प्रारंभ करण्यात आला होता आणि 2019 पासून सदर महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याचे स्वप्न काणकोणवासियांनी पाहिले होते. मात्र पहिल्या पावसातच जर ही अवस्था तर पुढे काय, या ठिकाणी कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल याचा विचारही करवत नाही, अशी प्रतिक्रिया चार रस्ता येथील नागरिकांनी या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या पगारवाढीच्या घोषणेमुळे प्रत्यक्षात कामगारांना अपेक्षित वाढ होतच नसल्याने नाराज झालेले एसटी कामगारांनी कोणतीही पूर्व घोषणा न करता शुक्रवारपासून अचानक राज्यभरात संप पुकारला. महामंडळाच्या इतिहासात अशा प्रकारे अगोदर जाहीर न करता एसटीचा संप करण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. या अघोषित संपामुळे जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे संपूर्ण शेड्यूलच कोलमडून गेले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2018 घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून अपेक्षेप्रमाणे सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत पुन्हा आघाडी घेतली आहे. 97.04% अशी यशाची सरासरी राखत सिंधुदुर्गने सलग 7व्या वर्षी राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. आता पाहूया बेळगाव परिसरातील सहवेदना वृत्त. भातकांडे गल्ली येथील रहिवासी मनोहर लक्ष्मण भागोजीचे वय 85 यांचे 8 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे भाऊ असा परिवार आहे. भांदूर गल्ली येथील रहिवासी महादेव सिद्धप्पा हुंगेकर वय 64 यांचे दिनांक 8 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.